या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत गोकुळ, गोकुळ दूध आणि दुग्ध उत्पादने। मेकअप करताना काळजी कशी घ्यायची किंवा मेकअप कसा करायचा हे तुम्हाला माहीत असतं, पण चेहऱ्याला अप्लाय केलेला मेकअप काढणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। कारण मेकअप तसाच ठेवून जर तुम्ही झोपला तर चेहऱ्याचं मोठं नुकसान होऊ शकतं। कारण आपण जेव्हा झोपतो तेव्हा चेहऱ्याची छिद्र ओपन होत असतात आणि मेकअप तसाच ठेवून झोपलात तर पिंपल्स येण्याची शक्यता असते। असं तुम्ही रोज सकाळी मेकअप करता त्याचप्रमाणे तो मेकअप रात्री झोपायच्या आधी काढणं महत्त्वाचं आहे। मेकअप काढण्यासाठी आपण मेकअप रिमूव्हरचा वापर करता, विशेष म्हणजे आपण घरी असलेल्या नैसर्गिक घटकांसह मेकअप रिमूव्हर तयार करू शकता। चला जाणून घेऊयात मेकअप रिमूव्हर घरच्या घरी कसे तयार करायचं ते। नमस्कार, मी जुईली आणि आपण पाहताय कोकण सात लाईव्हचं बेटर लिव्हिंग। सकाळ सायंकाळी केलेला मेकअप रात्री काढणं आवश्यक असतं, त्याला क्लिन्झिंग असं म्हटलं जातं। दिवसभरात आपल्या चेहऱ्यावर घाम आणि तेलकटपणा येत असतो आणि घाम आपल्या त्वचेत मुरतो। मेकअप काढण्यात हलगर्जीपणा केला तर त्वचेची ॲलर्जी होण्याची शक्यता असते। धूळ, माती आणि घाम यांचा थर चेहऱ्यावर घट्ट बसला तर ते डीप क्लिन्झिंगद्वारे काढलं जातं। रात्री मेकअप व्यवस्थित काढून शांत झोप घेतल्यानं दुसऱ्या दिवशी आपल्याला फ्रेश वाटतं, कामाचा कंटाळा येत नाही, आपल्याला दुसऱ्या दिवशीही मेकअप करता येतो। परंतु काही जण असं करतात की त्यांना मेकअप काढता येत नाही। मात्र घाबरू नका, मेकअप काढण्याची अगदी सोपी पद्धत आहे। सगळ्यात आधी डोळ्यांचा मेकअप काढावा। डोळ्यांच्या पापणीच्या वरच्या बाजूला लावलेला मस्कारा काढण्यासाठी आय क्लिन्झिंग लोशन कापसाच्या बोळावर घेऊन मस्कारा काढावा। आय लाइनर आणि आय शेड घालवण्यासाठी सुती कपड्यात आय मेकअप रिमूव्हरचा वापर करावा। फेस क्लिन्झिंग क्रीम हातावर घेऊन नाक, गाल, कपाळ आणि कानावर लावून मसाज करावा। त्यानंतर मानेवर मसाज करून झाल्यानंतर पेपर नॅपकिननं चेहऱ्यावर लावलेलं क्रीम हलक्या हातानं काढावं। मेकअप क्लीन केल्यानंतर एक वेळ पुन्हा फेस वॉश किंवा कोमट पाण्यानं चेहरा धुवावा। जेव्हा जेव्हा स्किन क्लिन्झिंग कराल तेव्हा तेव्हा टोनिंग आणि मॉइश्चरायझरिंगही करावं। त्यानंतर त्वचा कोरडी झाली असेल तर निरीशिंग करायला विसरू नका। आपली त्वचा अधिक तेलकट असेल तर टोनिंगसाठी दररोज पाणी आणि लोशननं चेहरा धुवावा। त्यानंतर घरच्या घरी तुम्ही कसा रिमूव्हर तयार करू शकता ते पाहूयात। खोबरेल तेलाचे अनेक आरोग्याचे फायदे आहेत। खोबरेल तेल एक नैसर्गिक घटक आहे, त्यात फॅटी ॲसिड असतं जे त्वचेसाठी फायदेशीर आहे। जर तुमच्या घरी खोबरेल तेल असेल तर तुमच्या चेहऱ्यावरील सर्व मेकअप काढून टाकण्यासाठी यापेक्षा चांगलं काहीही असू शकत नाही। हे जड मेकअप काढून टाकण्यास मदत करते। आपण ऑलिव्ह ऑइल वापरू शकता। यासाठी तुम्हाला ऑलिव्ह ऑइलमध्ये थोडं गुलाब पाणी मिसळावं लागेल। हे त्वचेला हायड्रेट आणि स्वच्छ करण्यास मदत करतं। कोरफडीचा वापर अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये केला जातो, आपण ते मेकअप रिमूव्हर म्हणून देखील वापरू शकता। यासाठी ऑलिव्ह ऑइलमध्ये कोरफड पाणी मिसळा, हे त्वचेतील घाण काढून टाकतं। थंडगार काकडीचा रस मेकअप काढण्यासाठी योग्य आहे। काकडीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात, पुरळ आणि निस्तेज त्वचेसाठी हे फायदेशीर आहे। काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, तेलकट त्वचेसाठी हा सर्वोत्तम मेकअप रिमूव्हर आहे। आपण मध आणि बेकिंग सोडा एकत्र मिसळू शकता आणि मेकअप रिमूव्हर म्हणून वापरू शकता। हे संयोजन तुमच्या त्वचेसाठी उत्तम क्लिन्झर आणि एक्सफोलिएटर म्हणून काम करतं। नैसर्गिकरित्या मेकअप काढण्यासाठी दुधाचा वापर केला जाऊ शकतो। यासाठी कच्च्या दुधात कापूस मिक्स करा आणि चेहऱ्यावर ते वापरा। त्यानंतर आपण मेकअप काढण्यासाठी स्टीम देखील वापरू शकता। चेहऱ्यावर स्टीम घेतल्यानं छिद्र आतून पूर्णपणे स्वच्छ होतात। मेकअप काढल्यानंतर तुम्ही कोणतेही टोनर, मॉइश्चरायझर किंवा सिरम वापरू शकता। या खास टिप्स फॉलो करून तुम्ही चेहऱ्यावरचा मेकअप सहज काढू शकता। आता इथंच थांबतोय, पाहत रहा कोकण सात लाईव्हचं बेटर लिव्हिंग। या बातमीपत्राचे प्रायोजक होते गोकुळ, गोकुळ दूध आणि दुग्ध उत्पादने।